नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीती ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। मागील काही दिवसापासून आपण नवनवीन योजनांचा परिचय ज्या विद्यार्थ्यांच्या संबंधातील असतील, शेतकऱ्यांच्या संबंधातील असतील आणि बेरोजगारांच्या संबंधातले असतील, या सर्व योजनांचा परिचय आपल्या यूट्यूब चॅनलवरती करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो। त्याच अनुषंगानं एक नवीन योजना तुमच्यासमोर घेऊन येताना मला खूप आनंद होतो आहे, कारण या प्रत्येक योजनेचा फायदा आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना होणार आहे असं मला वाटतंय। आतापर्यंत जर आपले चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राइब या नावाला क्लिक करा आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचं परिचय। त्या अनुषंगाने एक नवीन योजना तुमच्यासमोर घेऊन आलोय, ती योजना अशी आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरणार, या योजनेचा हप्ता कसा मिळणार, या योजनेची स्थिती कशी असेल, या सर्व संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, देशातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती फार चांगली नाही आणि पाऊस आणि कधी दुष्काळ याच्यामुळे काय झालेलं आहे, अनेकदा शेतकरी त्रस्त होऊन जातो। ही सर्व संकटे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली। पीयूष गोयल यांनी या योजनेची घोषणा केली होती आणि 19 फेब्रुवारी 2019 अर्थसंकल्पात त्यांनी या योजनेला सादर केलं, आणि जी की शेतकऱ्यांच्या नावावर 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल त्यांच्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली, जेणेकरून शेतकऱ्याला आर्थिक मदत होईल। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने 6,000 रुपये वर्ग करण्याचे या योजनेमध्ये योजले आहे। हे पैसे थेट DBT मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचतील आणि SMS द्वारे ही माहिती त्यांना उपलब्ध होईल। या योजनेमध्ये सरकार 1 वर्षामध्ये सुमारे 75,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। तर बघा मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांना 1 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेली आहे। तर बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची स्थिती कशी तपासायची, बघा आपण देखील या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे का आणि याची स्थिती काय आहे हे तपासू इच्छित असाल तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची, या व्हिडिओमध्ये सदरची योजना पारदर्शी करण्यासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्या सर्व प्रक्रियेचा आपण अवलंब केला पाहिजे। तुम्हाला जर तुमची स्थिती, म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत याबद्दलची स्थिती जर तपासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण या योजनेची लिंक देणार आहोत, त्या लिंकचा वापर करून नक्कीच तुम्ही तुमची स्थिती तपासा आणि मिळवा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांची माहिती आपल्या फक्त यूट्यूब चॅनलवरती, लक्ष्मीदी ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। धन्यवाद।